देवाशिवाय मनुष्य काहीच नाही। जेव्हा देवाला मासे निर्माण करायचे होते तेव्हा तो समुद्राशी बोलला, जेव्हा देवाला झाडे निर्माण करायची होती तेव्हा तो जमिनीशी बोलला, जेव्हा देवाला मनुष्याला निर्माण करायचे होते तेव्हा तो स्वतःकडे वळला। याचा अर्थ काय? मासा पाण्यातून बाहेर काढल्यास मरतो, झाडाला जमिनीपासून वेगळे केल्यास ते मरते। जेव्हा मनुष्य देवापासून वेगळा होतो तेव्हा तो मरतो, कारण आपल्याला देवाच्या उपस्थितीत राहण्यासाठी निर्माण केले होते, म्हणून आपले त्याच्याशी जोडले जाणे महत्वाचे आहे, कारण केवळ त्याच्यामध्ये जीवन अस्तित्वात आहे। हे लक्षात घ्या की माशाशिवाय पाणी हे पाणीच राहते, परंतु पाण्याशिवाय मासा काहीच नाही। झाडाशिवाय जमीन जमीनच राहते, परंतु जमिनीशिवाय झाड काहीच नाही। मनुष्याशिवाय देव देवच राहतो, परंतु देवाशिवाय मनुष्य काहीच नाही। म्हणून देवापासून कधीच वेगळे होऊ नका।